तामिळनाडू येथील बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येचा निषेधार्थ बहुजन समाज पार्टी नांदेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून त्यांच्या हत्येची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी या आशयाचे निवेदन नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तामिळनाडू प्रदेशचा प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा त्यांची हत्या केली जाते तर सामान्य जनतेचं तर काय. आणि त्यासाठी दलित आणि गोरगरिबावर होणाऱ्या अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी बहुजन समाज पार्टी सातत्यानं कार्य करत असते. आणि बहुजन समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येचा आम्ही निषेध करत असून त्याच्या पुढं जर त्यांचे हत्यारे सापडले नाही तर आम्ही महाराष्ट्रात तर आंदोलनच करणारच आहोत पण संपूर्ण भारतामध्ये बहनजीच्या नेतृत्वाखाली पण आम्ही आंदोलनं करणार आहोत. आणि या देशामध्ये बहुजन समाज पार्टीला कमी लेखणाऱ्यांना दाखवून देणार आहोत की देशामधला नंबर एकचा पक्ष बनण्यासाठी रात्रंदिवस कार्यकर्ते झटणार आहे आणि अशा अन्याय अत्याचारावर लढणारच आहे. तामिळनाडू प्रदेशाचे आर्मस्ट्रॉंग हे जे अध्यक्ष होते हे जवळपास शैक्षणिक चळवळीमध्ये असतावेळेसच ते बहुजन समाज पार्टीसोबत जुडलेले होते आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीला आपलं जीवन समर्पित केलेलं होतं. असे तामिळनाडूचे एकदम तरुण आणि तडफदार असे नेते आमचे आर्मस्ट्रॉंग हे होते आणि त्यांची जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी अशा दलितावर हत्या होत आल्यात आणि एका प्रदेशाध्यक्षाची हत्या होणं म्हणजे हे खरोखर त्या तामिळनाडू सरकारलाही लाज वाटली पाहिजे की तामिळनाडू सरकारने फक्त आणि फक्त ह्या देशातल्या दलितांचं तोंड फक्त चूप राहावं ह्याकरता तिथल्या सरकारने थातुरमातूर लोकांना पकडून असं दाखवलेलं आहे की आम्ही आर्मस्ट्रॉंगच्या हत्यारांना पकडलेल्या आहे. पण वस्तूच पाहता ते हत्यारे नसून हत्यारे दुसरेच आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी CBIच्या मार्फत झाली पाहिजे हे बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि हेच निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत.